कोकणाला खासदार आमदार मिळून देखील पाहिजे तसा विकास झालेला नाही। 15,566 कोटी रुपये खर्च करून कोकणातील रस्ता होत नाही, नवनवीन कंपन्या आणून कोकणाला देशोधडीला लावण्याचे काम चालू आहे, असे वक्तव्य मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी सिंधुदुर्ग येथे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणी बैठकी दरम्यान केले आहे। आणि आम्ही धडाडीने काम करायला उतरलेलो आहोत। या कोकणाला दिलं काय आता एवढे खासदार दिले? किती खासदार झाले? 15 आमदार, 2-4 खासदार, आता पण किती आहेत? 7 आहेत। 15,566 कोटी रुपये खर्च येऊन तुमचा रस्ता बनत नाही, इथे एकही विद्यापीठ येत नाही, इथे मत्स्य विद्यापीठ येत नाही, इकडची नागपूर आणि उदगीरला जातात, बेरोजगार लोक इथे कुठल्या कंपन्या आणि वरती हे किनारे आणि या नवीन नवीन कंपन्या आणून देशोदडीला लावण्याचं काम चाललंय। आता आंबा जेमतेम आंबा उरलाय कोकणात, आता मत्स्य उत्पादन वगैरे ते गेलं केरळ बंगाल पालघर पासून ते जो इथपर्यंत जो किनारपट्टी आहे यांनी नुसता धुडगूस घालून ठेवलेला आहे आणि या विषयावर कोण बोलायला तयार नाही। हजारो कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट होत आहेत, हजारो कोटी रुपये खाल्ले जात आहेत। मला असं वाटतं की हे जर बदलायचं असेल तर सिंधुदुर्गाने की महाराष्ट्राने हे मत देणं यांना बंद केलं पाहिजे। आम्ही नेहमी म्हणतो की एकदा राजसाहेबांच्या पाठीशी सगळ्या महाराष्ट्राने उभं राहून बघावं, स्वतःसारखे सरळ करतील महाराष्ट्र, आणि आम्हाला विश्वास आहे पदवीधर आम्ही जिंकू।